कोल्हापूरमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद सभाट्यावर संजय बंडली गटाकडून हसन मुशरीफ यांच्या विरोधात बॅनरबाजी। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचं घंटानाद आंदोलन, शिक्षण वाचवण्याकरता सरकार बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी। माळ्यात तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्याकरता शिवतेज मोहिते पाटील यांची शक्कल, तुतारी चिन्ह असलेल्या 50,000 वया शालेय विद्यार्थ्यांना वाटपास सुरुवात। जालन्यातल्या परतूरमध्ये वंचितला मोठा धक्का, वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी, शिवगर्जना महाराष्ट्र हिताकरता शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख। भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला विक्रमी प्रतिसाद मिळणार, मेळावा व्यवस्थापक मंडळातील सदस्य प्रवीण घुगे यांची माहिती। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथची जागा भाजपला मिळावी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी। राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाची स्थापना, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 44 वसतिगृहांचं लोकार्पण। देवळा मतदारसंघातून शिवसेनेला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र। स्वराज्य पक्ष स्थापना सोहळ्यानिमित्तानं पुण्यात शक्ती प्रदर्शन, पक्षाकडून शहरात सोहळ्यानिमित्तानं बॅनरबाजी। अमरावती शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी, महागाईमुळे जनतेचे हाल, कवडीमोल भावात विकावा लागतोय शेतकऱ्यांना शेतमाल। परतीच्या पावसानं सिंधुदुर्गातील भात शेती पाण्यात, पावसामुळे भात पिकाचं अतोनात नुकसान। लक्ष्मण हाकेंचा नांदेडमध्ये ओबीसी मेळावा, हाकेंच्या मेळाव्यापूर्वी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड। पश्चिम महाराष्ट्राचं पाणी थेट मराठवाड्याला, उजनीचं पाणी पाईपलाईनद्वारे आता पाणी सिना नदीत सोडणार। नंदुरबार जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, शिक्षण विभागाची प्रत्येक विद्यार्थ्यावर असणार नजर। कृषी विभागात निवड झालेल्या उमेदवारांची कृषी मंत्र्यांनी घेतली भेट, नियुक्ती प्रक्रिया पार पाडण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन। अमरावती शहरात 36 तासांमध्ये 4 हत्या, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित। पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातच इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर, खडकवासला मतदारसंघात 3 जणांनी चौकाचौकात लावलेत बॅनर। आणि मुंबईत हिवाळ्याआधीच हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईच्या हवेचा निर्देशांक मंगळवारी 114 वर। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत आणखीन वाढ, एकूण संख्या 103 वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।